आज भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी या दिवशी गणेशाच्या पार्थिव पूजनाचं आपण आयोजन केलेलं असतं. दरवर्षी गणेश पार्थिव पूजन हे आपण सर्व मित्रमंडळींसहित नातेवाईकांसहित करतो, परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे आपण हे पूजन घरी आणि काही मर्यादित नातेवाईकांसह मित्रमंडळींसहच करणार आहोत. त्याबद्दल सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ कार्यालयात आज गणेशाचं पूजन आयोजित केलेलं आहे. आपल्या सर्वांचं या पूजेत मी स्वागत करतो. माझं नाव मंदार जोगळेकर. या ठिकाणी गणेशाची मूर्ती आपण आणून ठेवलेली आहे. गणेशाच्या मूर्तीखाली पाच विडे मांडलेले आहेत. त्यातला पहिला विडा जो असतो तो आपल्या घरच्या देवापुढे ठेवायचा असतो. घरच्या देवांचा घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन पूजनाला प्रारंभ करायचा असतो. त्यासाठी आपण पहिल्या विड्यावरती अक्षदा व्हाव्यात. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सतन्नमः. नम प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. श्री महागणपत श्री महारुद्रदेवताभ्यो नमो नमः. श्री महालक्ष्मीदेवताभ्यो नमो नमः. नमस्कारं कुर्यात् एतत्ते पूगीफलताम्बूलसुवर्णनिष्कदक्षिणां समर्पयामि. सकलपूजार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि ज्येष्ठान श्रेष्ठान नमस्कारं कुर्यात. आता यजमानाच्या कपाळी जो पूजेला यजमान बसलेला आहे त्याच्या कपाळाला मी गंध लावणार आहे. यजमान भाले मंगल तिलकं कृत्वा ओम यशस्करं बलवंतं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूवा संकीर्णागाशपति नारायणां सुमंगल्यं सततं दीर्घमायुः. यजमान भाले मंगल तिलकं कृत्वा. इथे यजमानाचं कुंकुम तिलक झालेलं आहे. आता दोनदा आचमन करायचं आहे. तीन वेळा पाणी हातात घेऊन प्यायचं आहे. चौथ्या वेळा रामनाथ समोर सोडून द्यायचं आहे. विराचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. चौथ्या वेळा सोडून द्यावं. ओम गोविंदाय नमः. परत तीन वेळा प्यायचं. चौथ्या वेळा सोडून द्यावं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. आपल्या हात कोरडे करून हात जोडून बसावं. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. शिवाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. नाकला हात लावून प्राणायाम करावा. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम जना ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्वस्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आपला उजवा हात दोन्ही कानाला लावायचा. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आता पार्थिव गणेशाचं पूजन करण्यासाठी संकल्प सांगायचा असतो. हा संकल्प असा आहे की जेणेकरून आमच्यावर आलेलं अरिष्ट जे काय आहे ते संकट दूर होऊ देत, आमच्या घरात सुख शांती आरोग्य सगळं राबू देत आणि आमची उत्तरोत्तर भरभराट होऊ देत अशी या पार्थिव सिद्धिविनायकाशी प्रार्थना करून आजच्या पूजेचा आपण संकल्प करून आरंभ करूया. श्रीमन महागणाधिपते नमो नमः. इष्टकुलाराध्य देवताभ्यो नमः. सर्वदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. माता पितृभ्यो नमः. उमा महेश्वर देवताभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु सुमुखस्य ग्रन्थस्य कपिलोकजकर्णक लम्बोदर्श विघ्नो विघ्नाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानन द्वादशेतय नामनीय पडे शृण्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निगमदा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्य सेयाते शुक्लां प्रदन्देवं शचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदन्दये सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वहतसाधिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमस्ते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशामङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः. तदेव लग्नं सुरन्तदेव तारावलं चन्द्रवलन्तदेव विद्यावलं दैवलन्तदेव लक्ष्मीपदे दीर्घं स्वनामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय येषामिन्यं रक्षामरुदयस्तु जनार्दन विनायकं गुरुं भानो ब्रह्म विष्णुमहेश्वरां सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्य हतसिद्धे अभीप्सितात् सिद्ध्यर्थं पूजितो यत्सुरासुरैः सर्वविघ्नहस्तस्मै श्रीगणाधिपते नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्दनसिद्धि ब्रह्मेशाञ्जनार्दन
श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो दिति अपराधे विष्णुपदेश विश्वतवराकल्पे वैवत्सवत्मन्वन्तरे कलियुगे पदमचरणे भरतवशे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्यः दक्षिणतीरे कृष्णावेण्य उत्तरदे शालिवानशके शार्वरी नाम संवत्सरे या वर्षी जे संवत्सर आहे ते शार्वरी नाम संवत्सर आहे त्या संवत्सराचा उल्लेख केलेला आहे। शार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतो भाद्रपद मासे शुक्ल पक्षे अद्य चतुर्थ्यांतिथो मंदवासरे मंदवासरे हस्त दिवस नक्षत्रे कन्यास्थिते श्रीचंद्रे सिंहस्थिते श्री सूर्ये धनुस्थिते श्री देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथाइथं राशिस्थानसितेषु तत्सु शुभ नाम योगे शुभ करणे एवं गुण विशेषेण विशेषताया शुभ पुण्य देतो। आता यापुढचा जो संकल्प आहे तो सगळा यजमानाने म्हणायचा, आपलं नाव गोत्र आणि आपल्या नावाचा उच्चार करायचा आहे। आपलं गोत्र जर आपल्याला माहित नसेल तर काश्यप गोत्रोत्पन्न असं म्हणायचं म्हणावं, गोत्रोत्पन्न हा आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, आपलं स्वतःचं नाव घ्यायचं शर्माण म्हणाव मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मन इच्छित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम समस्त मंगल अवाप्ती अर्थंच अभीष्ट कामना सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहितम पार्थिव श्री सिद्धि विनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजन प्राण प्रतिष्ठापन पूर्वक अहम अहम करिष्ये। हातात घेतलेल्या अक्षतांवर तामनात पाणी सोडून द्यायचं आहे, हात कोरडे करून घ्यावे। आता महागणपती जे स्मरण आहे गणपतीचं ते आपण करायचं आहे। कुठल्याही शुभ कार्यासाठी गणपतीचं स्मरण करणं आवश्यक असतं। महा तत्रादो निर्विनदा सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणदाशे शुद्ध दशडंगनाश कलशंकटान घंटादीप पूजनंच करिष्ये। ओम गणनांतोषनुकृत्समदो गणपती जगति गणपत्यावाने विनियोगः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु हृदा महागणपती देवताभ्यो नमो नमः। ध्याये ध्यानाते सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। आता थोड्याशा अक्षधातात घेऊन बसल्या जागेवरनं चारी दिशेला टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या आजूबाजूला जे काही अरिष्ट असेल अपत्य असेल ते निघून जाऊ दे। ओम आपग्रहं दुभ्युताने पिशाच्या सर्वदेशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे इति भूतोत्साधनं कृत्वा। आता आपल्या शरीर शुद्धीसाठी न्यास सांगतो तसे करायचे आहेत। पहिल्यांदा हृदयाला हात लावायचा, ओम भूर्व हृदय ओम भूर्व स्वा हृदयाय नमहा। त्यानंतर डोक्याला लावायचा, ओम भूर्व स्वा शिरसे स्वाहा। त्यानंतर शेंडीच्या ठिकाणी लावायचा, ओम भूर्व स्वा शिकाय वशट। आपले हात समोर घ्यावे, आतन बाहेर काढावेत, ओम भूर्व स्वा कवचाय होम। उजव्या हाताचं पहिलं आणि तिसरं बोट डोळ्याला लावायचं, ओम भूर्व स्वा नेत्रत्रयाय बहुषट। डोक्यावर टिचकी वाजवून हातावर टाळी द्यावी, ओम भूर्व स्वा अस्त्राय फट। आपण पूजेला घेतलेल्या कलशावर आपला उजवा हात झाकून ठेवायचा। या कलशात सात नद्यांचं पाणी एकत्र आणलंय, ब्रह्मा विष्णू महेशाची स्थापना केली आहे आणि चार वेद जे पवित्र मानले गेलेले आहेत त्या सर्वांच्या सहाय्याने आजच्या हे जे पाणी आपण पवित्र करून घेणार आहोत त्या पाण्याच्या सहाय्याने आपण पूजा करणार आहोत। कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाशिताः मूले तद्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणास्मता कुक्षौतसागरा सर्वे सप्तद्वीपा सुंदरा ऋग्वेदोथ यजुर्वेद सामवेद तृणा अङ्गैश्चेता सर्वे कलहन्तु समाशिता अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करदा आयान्तु देव पूजार्थं धरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः। आपला हात बाजूला काढावा, बाहेरच्या बाजूनी कलशाला गंध लावायचा, फुलाच्या दोन पाकळ्या चिकटवून ठेवायच्या। कलश देवता भ्यो नमो महा वरुण देवता भ्यो नमो महा सकल पूजार्थे गंध पुष्पं समर्पयामि।
आपल्या घरी शंखघंटा असेल तर ती देवाच्या समोर ठेवायची आहे आणि नसेल तर आपल्या हातावरनं दोन वेळा पाणी सोडून द्यायचं आहे. शंख अधव चंद्रदैवत्यम कुक्ष वर्ण देवता पृष्ठे प्रजापती विद्याधरे गंगासुरितम पुरासागरोत्पन्ना विष्णु ना विकृताकरे नमित सर्वदेवैश्च पांचजन्या नमस्ते पांचजन्या विद्महे पामना धीमहि तन्ना शंख प्रचोदयात. शंख देवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामि. घंटिका देव्ये नमो नमः आगमार्तन्तु देवानां गमनार्तन्तु रक्षतां कुर्वे घंटारवं तत्र देवता वानलक्षणं. घंटिका देव्ये नमो नमः सकल पूजार्थे गंध पुष्पम हरिद्रा कुंकुमंच सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि नमस्करोमि. आता आपल्या उजव्या बाजूला एक निरांजन आहे एक समय आहे त्या दोन्ही ठिकाणी हळद कुंकू आणि गंधात बुलवून फूल व्हायचं आहे त्या दिव्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. भोदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरवेति यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि. हरिद्रा कुङ्कुमञ्च सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते. दीपदेवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. आता आपण बाहेर जाऊन आलेलो आहोत. हे सगळं साहित्य बाहेर आणलेलं आहे याची सुद्धा शुद्धी करायला हवी म्हणून आपण जो कलशावरती आपण आता हात ठेवला होता त्या कलशातल्या पाण्यात एक फूल बुडवायचं. त्या फुलाला जे काही पाणी लागलं असेल ते आधी आपल्या अंगावर उडवायचं नंतर पूजा साहित्यावर शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गोपी वा यस्मरे पंढरीकाक्ष सभा या भ्यांतर शुची आत्मानंच प्रोक्ष पूजा द्रव्या आणि संप्रोक्षेत अत ध्यानम. आपली नजर समोर जो सिद्धिविनायकाची मूर्ती मांडलेली आहे त्या मूर्तीकडे ठेवायची. आज जोडून बसायचं मनातल्या मनात त्या मूर्तीचं ध्यान स्मरण करायचं आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वर ऋजया ऋषया ऋग्यजुसाम सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्ति देवता आम बीजम ह्रीम शक्तिम क्रोम कीलकम अस्य अमृतमय मुतो प्राण प्रतिष्ठा विने प्राण प्रतिष्ठापने विनियोगः ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम लम शम आ ओम आम ह्रीम क्रोम हंस सोहम अस्य मूर्तो प्राण इह प्राणः ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम लम शम आ क्रोम ह्रीम आम हंस सोहम अस्य मूर्तो जीव इह स्थितः ओम आम ह्रीम क्रोम अम यम रम लम वम शम लम शम आ क्रोम ह्रीम आम हंस सोहम अस्य मूर्तो सर्वेन्द्रियाणि वांग मन चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायु पस्थानी हैवागत्य सुखं चिरन्त तिष्ठन्त स्वाहा. ओम असुनिधे पुनरस्मासु चक्षु पुनः प्राणम ह्यवनो धेहि भोगम ओम जोग पश्येम सूर्यमुच्चरतम सूर्यमुच्चरन्तं नुमते मृळया न स्वस्ति. ओम चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनुषिणा गुहात्रिणी निहिता देङ्गयन्ति तुर्यं वाचो मनुष्या वदन्ति. गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदशावृत्ती प्रणवावृत्ती करिष्ये. आपला डावा हात आपल्या हृदयाला आपला उजवा हात देवाच्या हृदयाला लावून 15 वेळा ओंकाराचा जप करायचा आहे. पंधरा वेळा ओंकाराचा जप झाल्यानंतर एक दुर्वा देतो आहे. त्या दुर्वात तुपात बुडवून देवाच्या डोळ्याला ते तूप लावायचं आहे जेणेकरून जेणेकरून देवाच्या मूर्तीत प्राणत्व येतं. ओम तत्सक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतम देवाच्या डोळ्याला तूप लावायचं आहे. पश्येम शरदशतम जीवेम शरदशतम इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मिलितं कृत्वा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. बसा आपण पुढे सरकून बसा थोडस जेणेकरून तुमचा हात मूर्तीपर्यंत पोहोचू शकेल. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. ध्याये ध्यानार्थे सकल पूजार्थे नमस्कारम समर्पयामि. एक गंध फूल हातात घ्या हळद कुंकवात बुडवा गंधात बुडवा ठीक आहे. वा देवाचे इथं थोड्याशा अक्षदा व्हा. सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामि. उद्बत्ती वाळायची
सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः धूपम दर्शयामि त्यानंतर निरंजन वाड़ायचं सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः नीरांजन दीपम दर्शयामि सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः खाली पाण्याचं चौकोन करून घ्या त्याच्यावरती गुळ खोबऱ्याचा देवाला नैवेद्य दाखवायचा आपल्याकडे असतोच नैवेद्यार्थे अंशतः गुडोपखाद्य नैवेद्यम समर्पयामि त्याच्या भोवतालून पाणी करून देवाला नैवेद्य दाखवा ओम प्राणायन्मा अपानायन्मा व्यानायन्मा उदानायन्मा समानायन्मा ब्रह्मणे नमः नैवेद्य मध्यपानीयम समर्पयामि एक वेळा अतर्ण पाणी सोडून परत नैवेद्य दाखवा नैवेद्य मध्यपानीयम समर्पयामि पुनः नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणायन्मा अपानायन्मा व्यानायन्मा उदानायन्मा समानायन्मा ब्रह्मणे नमः हातावरून तांबणा तीन वेळा पाणी सोडावं उत्तरापोषणम समर्पयामि हस्त प्रक्षालनम समर्पयामि मुख प्रक्षालनम समर्पयामि मुखवासार्थे आता एक फूल गंधात बुडवून घ्या सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः मंत्र पुष्पम समर्पयामि त्यानंतर आपण पहिला जो याचा विडा ठेवला घरच्या देवापुढे त्याच्यानंतर त्याच्या नंबर दोन नंबरचा जो विडा आहे त्याच्यावरती थंबर पाणी सोडायचं पाणी सोडायचं फक्त मुखवासार्थे पुगी फल पळीने सोडायचं मुखवासार्थे पुगी फल तांबूल सुवर्ण दक्षिणाम समर्पयामि सकल पूजार्थे नमस्कारम समर्पयामि अनया पूजया श्री सिद्धि विनायक देवता प्रियंताम आता थोड्याशा अक्षता घेऊन आपण आणलेल्या मूर्तीचं ध्यान स्मरण करायचं आहे हरि ओम ध्यायामि एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं हरि ओम सदृशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विशतो रुत्वा त्यतिष्ठ दशाङ्गुलं श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः ध्यायामि आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि देवच पायापशी अक्षता वच परत एक तुम्ही पुढे सरका थोडंसं तुम्हाला माहिती परत देवाचं आसन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अक्षरावाच्या ओम पुरुषय वेदम सर्वय भूतं यच्च भवेमता अमृतत्व शेषानुदन्येन त्रयोति सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः आसनार्थे अक्षदाम समर्पयामि त्यातलं एक छोटं फूल तुमच्या हातात घ्या कुठलं तरी पळी भरून घ्या उजव्यात डाव्यातच पळी ठेवा उजव्यातच फूल ठेवा फुलांनी दोन वेळा देवाच्या पायापाशी पाणी शिंपडायचं आहे देवाचे पाय धुवायला ओम एता वानस्य महिमा तो जायांश पुरुष पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य अमृतं दिवि सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि पळीतलं पाणी टाकून द्या फुल हातातच ठेवा पळी परत भरून घ्या त्या फुलाला गंध लावून घ्या थोडस ओलं ते त्या पळीत फुल ठेवा नाही थोडस गंध कालवलं जाईल गंध कालवलं जाईल असं ठेवा हा आणि ते फूल उचलून घेऊन परत दोन वेळा देवाच्या अंगावर पाणी शिंपडायचं फूल उचलून घ्या देवाच्या अंगावर दोन वेळा पाणी शिंपडायचं ओम त्रिपाद ऊर्ध्वोदय पुरुष पादो सेहा भवत पुनः ततो विश्वम विक्रामत साधना नश्यामि चांगलं पाणी घ्या परत दोन वेळा देवाच्या अंगावर पाणी शिंपडायचं ओम तस्माद् विराजयत विराजवती पुरुष सजातो अत्रैत पश्चात् भूमिमुत प्रहास सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः अर्घ्यम समर्पयामि अर्घ्यांतरेण आचमनीयम समर्पयामि पळीतलं पाणी टाकून द्या नवीन पाणी भरून घ्या देवाच्या स्नानासाठी चार वेळा पाणी शिंपडायचं आहे ओम यत् पूर्वशेण विशा देवा यज्ञवतन्मता वसंतो अस्य सीताजं ग्रीष्म यद्म शरद्दवि पार्थिवस्य सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः स्नानीयम समर्पयामि पळी ठेवून देत पळी त्याच्यात ठेवा भांड्यात ठेवा आपलं पंचामृताचं भांड घ्या एक वेळा पंचामृत एक वेळा चांगलं पाणी असं दोनदा शिंपडायचं आहे असं पाच वेळा करायचं आहे एक वेळा पंचामृत एक वेळा चांगलं पाणी हा मूर्तीवर शिंपड थोडं थोडं शिंपड अगदी जेणेकरून जास्त ओला होणार नाही आता पंचामृत स्न पैसे फुलांनी शिंपडायचं आता पंचामृत स्न पैसे ओम आप्याय सतमे दे विश्वते संरक्षण भवावय संगते पयस्नानम समर्पयामि पहिल्यांदी दूध झालं आता तू दही ओम दधिक रावण आकारिषम धीष्णो रस्वस्य वाजन सुरभिनौकाग्रणाशम तहिद दधि स्नानम समर्पयामि आता तू ओम घृतम विमिक्षे घृतमस्य निर्घृते शुतो घृतमस्वदामः घृतस्नानीयम समर्पयामि आता मध ओम मधु आता ऋतायुक्ते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीनः सन्तोषधी मधुमत्तमुदोषजो मधुवत्पातिमृजा मधुस्नानम समर्पयामि त्यानंतर साखर ओम स्वादुभवसुदिव्याजन्मने स्वादुरिंद्राय सौख्यनामने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे
बृहस्पतये मदवामदाभ्यः शर्करा स्नानियं समर्पयामि पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि परत पळी भरून घ्यावी थोडस ओलगंध त्या फुलाला लावून त्या पळीत मिक्स करावं देवाचं अंग पंचामृताने चिकट झालंय हे गंधाचं स्नान घातल्यानंतर ते निघून जाईल एवढ्यासाठी गंधाचं स्नान आपण घालायचं आहे. ओम गंधद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टान् गृहिणे ईश्वरीं सर्वभूतानां तामिह उपवये श्रियं पळीतलं पाणी टाकून द्या नवीन पाणी बांधून घ्या. गंधद्वारान् दुरादर्शान् नित्यपुष्टान् गृहिणे ईश्वरीं सर्वभूतानां तामिह उपवये श्रियं षट्टेन गंधोदक स्नानं समर्पयामि चांगल्या पाण्याने देवाला स्नान घालावं गंधोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः. फूल टाकून द्या पाणी टाकून द्या एक चांगलं फूल हातात घ्या. गंधात बुडवा हळद कुंकवात बुडवा ठेवून द्या. श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः. सर्वोपचाराते गंध पुष्पं समर्पयामि श्री हरिद्धि सिद्धिभ्यां नमो नमः. हरिद्रा कुंकुमञ्च सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः. देवला उद्भवती ओळायची सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः. धूपं दर्शयामि धूपांतरेण नीरांजन दीपं दर्शयामि श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः. धूपदीपांतरेण आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तो उचलून बाजूला ठेवावा त्या ठिकाणी परत पाण्याचा चौकोन करा आणि उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्याच्या भोवतालून पाणी फिरून देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यार्थी अंशतः पंचामृतने शेष नैवेद्यम समर्पयामि सत्यंत वर्देन परिसिंचामि अमृत उपसर्वसी स्वाहा. ओम प्राणायन्मा अपनायन्मा व्यानायन्मा उदानायन्मा समानायन्मा ब्रह्मणे नमः. एक वेळ हातावरनं पाणी सोडून परत नैवेद्य दाखवावा. नैवेद्य मध्ये पाणी समर्पयामि पुनर्नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणायन्मा अपनायन्मा व्यानायन्मा उदानायन्मा समानायन्मा ब्रह्मणे नमः. हातावरून तीन वेळा पाणी सोडून द्यावं तांदळात. उत्तरापोषण समर्पयामि हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामि. तीन नंबरच्या विड्यावरती फळावरती पाणी सोडावं. मुखवासार्थे पुगी फल तांबूल सुवर्ण निष्कदक्षिणाम समर्पयामि सकल पूजार्थे नमस्कार समर्पयामि. पळी भांड्यात ठेवून द्यावी म्हणायचं अनेन अनेन कृत कृत पूर्वपूजनेन पूर्वपूजनेन तेन तेन श्री सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक देवता देवता सांगाय सांगाय सहपरिवाराय सहपरिवाराय प्रियंता प्रियंता. देवाला जे फूल व्हायलंय समोर ते उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा. उत्तरे निर्माले विसृज्य अभिषेकम कुर्यात तांबणात टाकून द्या कडेला. पंचामृताचं उचलून बाजूला ठेवा जेणेकरून त्यात काही पडणार नाही. आता त्यातल्या दोन दुर्वा घ्या आता किंवा एखादं फूल घ्या. देवाच्या अंगावर अभिषेकासाठी पाणी शिंपडत राहायचं आहे. उत्तरे निर्माल्ये विसृज्य अभिषेकम कुर्यात ओम सनावतो सनवनक्तो सवीर्यं करवावही तेजस्विनावती तमस्तु मा विद्विषावही. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये तव प्रत्यक्षं ततोऽसि तमेव कलम कर्तासि तमेव कलम धर्तासि तमेव कलम हतासि तमेव सर्वं खलविदं ब्रह्मासिदं साक्षादात्मासि इत्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा उक्तारं श्रोतारं उदातारं अधातारं अनुचान्नम शिष्यम् अवपश्चात्तात् अवप्रस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवादरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् तं वाङ्मयस्तं चिन्मयः तमानन्दमयस्तं ब्रह्ममयः तं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वञ्जयदं तत्तो जायते सर्वञ्जयदं तत्तस्थितति सर्वञ्जयदं तैलेमेहति सर्वञ्जयदं तैप्रत्येति तं भूमिरापो नलो निलो नभः तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतः तं देहत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं मूलाधारस्थितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्म तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदंतरम अनुस्वार परत्रार्धेन्द्रहृदं तारिण्यर्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकार पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकऋषिः निश्चित गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गं गणपते नमः. एकदन्ता विद्मेव कृतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशं कुशधरणं मृदञ्च वर्धमहस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं
रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवासदम रक्तगंधानृतांगम रक्तपुष्पैः सुपूजितम भक्तानुकंपितम देवम जगत्कारणमर्चितम आविर्भूतं च दृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम एवं ध्यायतेऽहो नित्यं सयोगी योगिनां वरः नमो राधपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः एतदर्वशीषयोधीते सद्ब्रह्मभूयाय कल्पते सर्वविघ्नैर्न बाधते सर्वतः सुखमेधते सपञ्चमहापापात्प्रणते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानो विघ्नो भवति धर्मार्थकामोक्षञ्च विन्दति इदमतर्वशीर्षमशिष्यान् देयं यो यदि मोहान् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यय्यं कामोदीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमविसिञ्चति स वाग्मि भवति चतुर्थ्यामनश्चञ्जवति स विद्यावान् भवति इत्यर्थरुणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कयति स वै श्रवणोपमोति यो लाजयति स यशोवान् भवति यो मदकसहृणेति स वाञ्छितफलमाप्नोति यः साध्य सर्वति सुधर्वल्लभते सुधर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रणृते महादोषात् प्रणृते महापापात् प्रणृते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद इत्युपनिषद ॐ सहना भवतु सहन भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ देवसत्त्वा पृथ्वीनुर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्नसेतेजा सूर्यदवसुतेन्द्रसेन्द्रिणा विषिञ्चामि बलाय श्रीसेन्नाध्यायाः अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु चतुर्वादेवाच पायवशिठे वा नवीन दोन दुर्वा घ्या परत देवाच्या अंगावर दोन वेळा पाणी शिंपडायचं आहे अभिषेक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम समर्पयामि ते आपण दुर्वा देवाचे इथे ठेवून द्या श्री सिद्धी विनायक देवताभ्यो नमो नमः आता देवाला अत्तर लावायचं आहे काश्मीराग कस्तूरी कर्पूरयामलयान्वितम् उद्वर्तनम् मया दत्तम् स्नानार्थम् प्रतिगृह्यताम् सिद्धिविनायकदेवताभ्यो नमो नमः माङ्गल्यकस्नानान्तरेण माङ्गल्यकस्नानार्थम् जलतैले समर्पये माङ्गल्यकस्नानम् समर्पयामि एक फूल तत् घ्या पळी भरून घ्या थोडस निरंजनावर पाणी गरम करा मांगल्यक स्नानांतरेण उष्णोदक स्नानम समर्पयामि उष्णोदक स्नानांतरेण पाणी टाकून देऊन साध्या पाण्याने परत दोन वेळा शिंपडायचं उष्णोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम समर्पयामि श्री सिद्धी विनायक देवताभ्यो नमो नमः उलटून आपलं जे उपरण किंवा वस्त्र आहे त्याने देवाचं अंग थोडस टिपल्यासारखं करायचं देवाचा खालचा जो पाठ आहे त्या पाठाला हात लावून दोन्ही बाजूला हात लावायचा सुप्रतिष्ठित मस्तू म्हणायचं असा हात लावायचा श्री सिद्धी विनायक देवताभ्यो नमो नमः सुप्रतिष्ठित मस्तू बस आपल्या जागेवर ओम तैयज्ञं बर्हि प्रोक्षन् पुरुषं जातमवृतः तेन देवा अयन्त साध्या ऋषेश्चे वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष कार्पास वस्त्रं समर्पयामि ओम तस्माद्यज्ञात् सर्वत संवृतं पृथिराज्यं पशुमन्ताश्चक्रे वायव्यान्नारण्यान् ग्राम्याश्चे उपवस्त्रान्ते प्रत्यक्ष यज्ञोपवीतं समर्पयामि ओम तस्माद्यज्ञात् सर्वदुर्यस्सामादये छन्दासृजने तस्मादयत तस्मादश्वाजयन्ते किजो भयार्थः श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः श्रीकण्डनं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम् श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः अक्षतास्तण्डु विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षतास्तण्डुला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि या अक्षतावरून झाल्यानंतर आपल्याला घरचे जे काय अलंकार देवाला घालायचे असतील ते आपण घालू शकता आता वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य वाहून देवाची पूजा करायची आहे ज्योत्स्ना पते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणी नाना परिमळ द्रव्याणी
सिंदूरम समर्पयामि श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाह देवाला आणि मग हार घाला। ओम तत्मात हा थोडस शिंपड मांगलिक स्नानम समर्पयामि। आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं व्हायची देवाला, हार घालायचा। वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्यानंतर हार व्हाय हार घालायचा। ओम तस्मात् श्वायन्ते केचो वयर्दा गावोजने तस्मात् तस्मात् जाता वजावयाः माल्यादिनी सुगन्धिनी माल्यत्यादिनी वै प्रभो मया रुतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यता मा सिद्धिविनायकदेवताभ्यो नमो नमः। विविध पुष्पाणि ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। आता तुम्हाला एका बाजूला ठेवा छान सर, हो चालेल असं इथे हातावर ठेवलं तर नाही मागणं ठेव। हा हा थोडा बारीक करताय ना हात मागणं, फक्त गुंडाळते असं करू दे। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। आता हातात थोडेसे अक्षत घ्या डाव्याचा, उजव्याचा देवाच्या पायापासून डोक्यापर्यंत थोड्या थोड्या अक्षत व्हायच्या। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। अथांग पूजयामि, गणेश्वरायन्मा पादो पूजयामि, विघ्नराजायन्मा जाननी पूजयामि, अकोयन्मा उरु पूजयामि, हेरंबायन्मा कटिं पूजयामि, लंबोदरायन्मा उदरं पूजयामि, गौरीसुतायन्मा सनु पूजयामि, गणनायकायन्मा हृदयं पूजयामि, स्थूलकर्णायन्मा कंठं पूजयामि, स्कंदाग्रयान्मा स्कंधौ पूजयामि, पाशहस्तायन्मा हस्तौ पूजयामि, गजवक्त्रायन्मा वक्रं पूजयामि, विघ्नहर्तेन्मा ललाटं पूजयामि, सर्वेश्वरायन्मा शिरः पूजयामि, गणाधिपायन्मा सर्वांग पूजयामि। पायापासून डोक्यापर्यंत थोडेसे व्हायचे असं परत। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। बस आता त्यातली पत्री जी आहे त्या देवाच्या त्या बाजूला या बाजूला असे थोडे थोडे ठेवा, एक 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 पान व्हा। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। पत्रिम समर्पयामि, सुमुखायन्मा मालती पत्रम समर्पयामि, गणाधिपायन्मा भृंगराज पत्रम समर्पयामि, बेलाच पान वा उमापुत्रायन्मा बिल्व पत्रम समर्पयामि, गजाननायन्मा श्वेत दुर्वा पत्रम समर्पयामि, लंबोदरायन्मा बदरी पत्रम समर्पयामि, हरसुनमेन्मा धत्तूर पत्रम समर्पयामि, गजकर्णायन्मा तुलसी पत्रम तुलसी पत्रम समर्पयामि, वक्रतुंडायन्मा शमी पत्रम समर्पयामि, गुहाग्रजायन्मा अपामार्ग पत्रम समर्पयामि, एकदंतायन्मा भ्रती पत्रम समर्पयामि, विकटायन्मा करवीर पत्रम समर्पयामि, कपिलायन्मा अर्क पत्रम समर्पयामि, गजदंतायन्मा अर्जुन पत्रम समर्पयामि, विघ्नराजायन्मा विष्णुक्रांत पत्रम समर्पयामि, भटवेन्मा दाडीम पत्रम समर्पयामि, सुराग्रजायन्मा देवदारुपत्रम समर्पयामि, भलचंद्रायन्मा मरुपत्रम समर्पयामि, हेरंबायन्मा श्वत्तपत्रम समर्पयामि, चतुर्भुजायन्मा जातिपत्रम समर्पयामि, विनायकायन्मा केतकीपत्रम समर्पयामि, सर्वेश्वरायन्मा अगस्त्यपत्रम समर्पयामि। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः। सर्वपत्रिम समर्पयामि। आता देवाला उत्पत्ती ओवाळायची आहे। ओम यत् पुरुषं वेदधुकदिदाव्य कल्पयन्न मुखं किमस्य कौवाहुका उरुपादा उच्येते। श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः।
श्री सिद्धि विनायक देवता भ्यो नमो नमः। थोड़े बटन कशा लावते निरंजन आवतीस लावा उद्वत्ती एकदम मुक्त कोचा हाँ श्री सिद्धि विनायक देवता भ्यो नमो नमः। धूपम दर्शयामि ब्राह्मणस्य मुखम् आसीत् बाहुराजन्य कृतः उरुदस्य आपलं देवाला उद्भट्टी आणि निरंजन ओवाळून झालेलं आहे। आता देवाला आपल्या घरी जो काही नैवेद्य दाते आणलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा। उकडीचे मोदक, माव्याचे मोदक, पाण्याच्या मोदकाच्या खाली किंवा जे काही आपण नैवेद्य दाखवणार असतो त्याच्याखाली पाण्यात चौकोन घेऊन त्यावरती ताट ठेवून प्रसादाचं नैवेद्य ठेवून भोवतालून पाणी फिरवायचं आहे। ओम चंद्रमा मनसोजात चक्षु सूर्यवजाता मुखाश्च प्राणाद्वयजाता शर्करा खंड खाद्यानि गतिक्षरभूतानि च आहार भक्ष भोज्यञ्जनैवेद्यं प्रतिगृह्यतां सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः। नानाविध खाद्यानि समर्पयामि सत्यन्त वर्धेन परिसञ्चामि अमृतोपस्रवसि स्वाहा। ओम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। एक वेळा तो तामनात पाणी सोडून परत नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य मध्ये पाणी समर्पयामि पुनर्नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। हातावरून तीन वेळा तामनात पाणी सोडून द्यावं। उत्तरापोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि पूगीफलं महद्वीपं नागवल्लीदैत्यं कर्पूरैलं समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्। आपल्या घरी असे पाहुणे आल्यानंतर त्यांना आपण पाजवाल सांगतो, विडा जेवायला देतो, विडा दक्षिणा देतो आणि मग घरी त्यांची पाठवणी करतो। त्याप्रमाणे देवाचं इथे भोजन झालेलं आहे, देवाला विडा दक्षिणा द्यायची आहे म्हणून या चार नंबरच्या विड्यावरती फळावरती पाणी सोडायला सांगितलेलं आहे। मुखवासार्थे पूगी फल तांबूल सुवर्णनिष्ठ दक्षिणाम समर्पयामि सकल पूजार्थे नमस्कारम समर्पयामि। ओम फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं चराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः विविधफलानि नारिकेलफलञ्च समर्पयामि। ध्वनिपदच्या नरावरती या शेवटच्या फळावरती पाणी सोडायचं आहे। श्री सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः। नादाविध फलानि समर्पयामि। आता दुर्वा इतके थोड्याशा हातात घ्या। दुर्वांची जोडी सोडून घ्यायची असते, दोन दोन दुर्वा देवाला व्हायच्या। श्री सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः। 21 दुर्वांची जोडी असते, दोन दोन दुर्वा 10 वेळा व्हायच्या, शेवटी सर्वात एक दुर्वा राहील ती व्हायची। श्री सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः। गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि अकुहायनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि कुमारगुर्वे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि गणाधिपनमस्तुते उमापुत्रगणाशन एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नात् दुर्वामेकं समर्पयामि सिद्धिविनायकदेवता भ्यो नमो नमः। कापराची वडी लावून ओवाळायचं आहे। हे तामन मागचं इकडे इकडे पाणी टाकून द्या तामनात।
लवकर कवली झाली ती ओली झाली ती याच्यावर पेट होत नाही काय हां चालेल आणि निरंजन पण घ्या ठेवा एका बाजूला त्याच्यात त्याच्याच बाजूला वा म्हणजे दोन्ही एकत्र वाढतात कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम ब्रजगेन्द्रहारम सदा संतम हृदयारविंदे भवम भवामी सैतन नमामि सिद्धि विनायक देवताभ्यो नमो नमः कर्पूरातिक्यम नीरांजन दीपम दर्शयामि श्री सिद्धि विनायक देवताभ्यो नमः निरंजन काढून ठेवा कापूर ठेवल ते सापस कापराचं इकडे मागे ठेवा म्हणजे ते लागणार नाही श्री सिद्धी विनायक देवता अभ्यो नमो नमः आपण उठून उभरायचं आपल्या वती प्रदक्षिणा घालायची ओम नाभ्या चिरंतरिक्षम शीर्णो देव समर्था पद्या भूमिदेश श्रोता तथा लोकाम कल्पयन्न ओम सप्तास्यासन पतिदेति सप्तमिदे कृताः देवा यद्यद्यन्तन्वाना वदनन् पुरुषं पशुं श्री सिद्धी विनायक देवता अभ्यो नमो नमः प्रदक्षिणापूर्वक प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि त्यातलं एक लाल फूल घ्या वचनचं जास्वंदाचं घेतलं तरी हरकत नाही थोड्याशा दुर्वा घ्या तर थोड्याशा अक्षदा घ्या आणि त्या दुर्वा फुलांना हळद कुंकू लावून घ्या गंध लावून घ्या श्री सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः ओम यज्ञेन यज्ञमयंत देवा अस्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न पेहनाकं हैमान सजन्दैत्र पूर्वे साध्यात् सन्ति देवाः श्री सिद्धिविनायक देवता भ्यो नमो नमः मंत्र पुष्पम समर्पयामि नमस्करोमि तसेच बसा आता थोड्याशा अक्षरा देतो देवाची प्रार्थना करायची देवा पूजा करताना आमच्याकडनं काही चुकलं माकलं असेल राहून गेलं असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी श्री सिद्धी विनायक देवता भ्यो नमो नमः आवाहनं न जानामि न जानामि तवाचनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितं मया देव परिपूर्णदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्या च दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि नन्देहि सर्वकामोश देहि मे श्री सिद्धि विनायक देवता भ्यो नमो नमः यस्या स्मृत्या जन्मोक्त्या तव पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमुचितं श्री सिद्धि विनायक देवता भ्यो नमो नमः प्रार्थनां समर्पयामि हतद्ल्याक्षदा देवाला भाव्यात् प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि बसव आपल्या नेहमीच्या ठिकाणी मांडी घालून म्हणायचं अनेन अनेन मया मया यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन कृत षोडशोपचार कृत षोडश उपचार कृत षोडश उपचार कृत षोडशोपचार पूजनेन पूजनेन तेन तेन श्री सिद्धि विनायक श्री सिद्धि विनायक देवता देवता प्रियंता प्रियंता एक वेळ आता तामनात पाणी सोडून द्याव तत्सत ब्रह्मार्पणमस्तु तत्सत ओम तत्सत ओम तत्सत या ठिकाणी आपली पूजा झालेली आहे आता आरतीसाठी सर्वांनी उपस्थित राहावं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम ब्रजगेन्द्रहारम सदा संतम हृदयारविंदे भवम भवामी सैतन नमामी श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः देवाला कापराची आरती झाली कर्पूरातिक्यम समर्पयामि अस्तु श्री मंगलानि भवन्तु सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचे सर्वे पूर्वे प्रेम कृपादायाचे सर्वांगी सुंदर उडिशे दुराचे खंडी दळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामाना पुरती जय देव जय देव रत्न भेदा फळा दुर्गभरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा हिरे दळता मुकुट शोभ तोभरा ूपूरे चरणे घागरिया जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लम्बोदर पीताम्बर मणिवर वन्दना सरल सोड वक्र सुन्द त्रिनयन सहस्रा माता वट्वा हे सदना सङ्कटी पावा वे सर्वाणि रक्षा वे सर्वर वन्दना जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव
वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट ने वारी जय देवी जय देवी जय मै चातुर्मदनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता सुदाय से नाही चारी शमनो परंतु ना बोलवे काही साही विवाद करता पड़लो प्रवाही ते तू भक्ता लागी पावत लवलाही जय देवी जय देवी जय मै चातुर्मदनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज राशा क्लेशा पासुरी सोड़ी तोड़ी भो पाशा अम्बे सुन खोर विलाशा नरहर तल्लिंदाला पद पंकलेशा जय देवी जय देवी जय मै चातुर्वदनी सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी लवसवती विक्राला ब्रह्मांडे वाला विजय कंठ काला त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी वाला केतुनिया च निर्मल वाही जुजुला जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू सुर कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोला ने निचाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा स्तुतीचे उधळ निजकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू सुर कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले श्यामाजी अवचित हलाल ते उठले हेत्वा सुर पणी प्राचन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू सुर कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवर्धन सुंदर मदनारी पंचान नम नमो हनुमान सुखकारी शतकोटी से वीर वात्से उच्चारी रघुकुल तिलक राम दास अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू सुर कर्पूर गौरा जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप सुदे प्रेमे आलिंगिन आनंद पूजन भवे वारि नमने नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं मम देव देव काये वाचामसेन्द्रिय बुद्ध्यात्मना मा प्रकृति स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अर्चनं केवलं नारायणं कृष्ण दामोदरं माधुर्यं मजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं मजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति गणपति बाप्पा ओम यज्ञ तुम्हें वर्णन किया बाकी जान जा ओम यज्ञ यज्ञवायंत देवास्ता धर्माणि पदमान्या सन्ना ते हनाकं महिमान सिंधेन्द्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्न साधने नमो वयम वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय वयम कामेश्वरो वै श्रवण ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति स्ताम राज्यम भौजम स्वराज्यम वैराज्यम पारमेत्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयन समन्तपदिया ईस्यात् सार्वभौमः सर्वाशान्ताः पराधातः पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराज्ये तदपेश श्लोको गृहीतो मृत परिवेष्टारो मृतस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामत्रे विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि वादेवाला खाली बसून दोन वेळा आचमन करा मग असं कर्मांते आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः पुनराचम्य ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः हाथ जोड़ो
करून देवाची प्रार्थना करावी. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णु महेश्वरं अनेक रूप दैत्यानां नमामि पुरुषोत्तमं. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णु स्मरणात् ब्राह्मणवचनात् सर्व परिपूर्णमस्तु. आपण म्हणा तथा अस्तु. आता थोड्याशा अक्षता घेऊन ठेवा. तर गणपती विसर्जन करताना आपण आता ज्याप्रमाणे षोडशोपचार पूजा केली त्याप्रमाणे पूजा करायची. नंतर आपल्याला अथर्वशीर्षाचं आवर्तन येत असेल तर ते म्हणायचं. जाण्यापूर्वी देवाला उद्बत्ती निरंजन वाळून जो काही नैवेद्य केला असेल घरात तो देवाला नैवेद्य दाखवायचा. या अक्षता देवाळ्यावर व्हायच्या. देवाला थोडस वळवायचं आणि मग जाताना विसर्जनाला घेऊन जायचं. म्हणजे सकाळी हलवून ठेवून दुपारी विसर्जनाला घेऊन गेला तरी हरकत नाही. या अंतु देवगणा सर्वे पूजा माधव पार्थिव इष्ट कामना प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च आवाहित देवता विसर्जयामी नमस्करोमी. त्या नारळाखाली ठेवून द्या अक्षरा. तुम्हाला सापडतील किंवा चौरंगाखाली ठेवा कसं.